राज साहेब वगैरे म्हणत नाही, मी राजा म्हणतो. तो करतो तो फराफुटीचं काहीतरी करून ठेवतो, कारण मग त्याच्यानंतर राजकीय पक्ष वगैरे मला माहिती नाही, पण तो जे जे करतो ते इतकं छान असतं. आता तुम्हाला खरं सांगतो की मी म्हणजे कुठल्याच शहरामध्ये असं काही पाहिलं आणि इतकं मोठं, इतकं भव्य, इतकं छान. फक्त आता आपली जबाबदारी आहे इतकं छान टिकवणं. कारण इथं प्रत्येक झाड लावताना, प्रत्येक कुठलं एवढी छोटस रोपटं असेल ते लावताना किती मेहनत घेतली गेली आहे ते तुम्हाला नाही माहिती. ते आता आमच्या माध्यमातून सगळीकडे फिरत असताना ते लक्षात येतं की एक रोपटं येण्यासाठी माझं स्वतःचं शेत आहे, तिथे पाय पडू नये म्हणून आपण काय करायला पाहिजे. कारण शास्त्रीय दृष्ट्या हे प्रूव्ह झालेलं आहे की त्यांना जीव आहे, ते बोलतात, ते रडतात, हसतात. तर त्या झाडांची आता एवढं तुम्हाला सगळं करून दिल्यानंतर त्याची काळजी घेणं हे तुमच्यावर आहे, कारण हे तुमचं आहे आणि तुमच्यासाठी आहे. ते प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे. आणि खरं सांगतो की जितकी वृक्षतोड झालेली आहे, आता मराठवाड्यामध्ये रस्ता रुंदीकरणामध्ये 100-150 वर्षापूर्वीची, 200 वर्षापूर्वीची झाडं सगळी तोड झालेली आहे. म्हणजे तिकडची मंडळी सांगत असताना की नाही तुम्ही याच्यासाठी काहीतरी करा, पण त्याच्यात रात्रीच्या रात्री त्याच्या कर्तव्य राहिलेली आहे आणि मग नुसते असे अवशेष दिसतायत रस्त्याच्या बाजूला. आणि रुंदीकरण किंवा आपण काहीतरी शहराचा विकास करतो आणि विकासाच्या नावाखाली ही वृक्षतोड होता का? पण खरं राजा हे जे काय आहे, तुम्ही सगळीच मंडळी तुम्ही जे काय केलंय, म्हणजे मी खरंच धन्यवाद एक माणूस म्हणून म्हणते. किती छान, तीन चार ठिकाणी आम्ही निवडणुकीत निवडून द्यायचं नाही द्यायचं तुमचं तुम्ही ठरवा, पण काय करायचंय ते त्यांनी करून दाखवलं. नावं ठेवायची झाली, मी खरं सांगतो मी कुठल्याच पक्षाचा आहे, पण नावं ठेवायची झाली तर आपण सतत कुठलं तरी एखादी गोष्ट कुठली चुकीची वाटली तर त्याचबद्दल बोलत राहतो. पण इतकं छान जे केलेलं आहे त्याच्याबद्दल आपण कधी त्याचं वाचन सुद्धा करत नाही. हळू बोलशील का बाबा, जरा ऐक ना, मस्त वेगळी पहिली मिनिटी लागताय जरा. कुठंतरी सूर लागत असताना असं कुठेतरी काहीतरी कुठे बोलायला लागला ना की बघ नाही बोलताय. तर त्यामुळे खरं सांगतो ह्या सगळ्यांतर्फे, आणि हे असंच नाही तू पुन्हा दुसऱ्या कुठल्या शहरामध्ये निवडून आलास तर बरं होईल, म्हणजे त्याही शहराचं आणि ही जागा आहे नाही आहे पण तरी सुद्धा त्याचा सुतोवाच करून टाकतो. आपण ज्यावेळी शेतकऱ्यांच्या कामाबद्दल आपण बोलत असतो त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं, पण त्याचबरोबर गेल्या 16 या वर्षामध्ये, 15-16 नाही नुसतं 16 वर्षामध्ये, 8 दिवसापूर्वीपर्यंत 303 कॅज्युअलिटीज आहेत. बीएसएफ, सीआरपीएफ, आर्मी या सगळ्यांच्या 303 जवान आपले गेलेले आहेत. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि इथे गेल्यानंतर त्यांना विचारलं की तुम्हाला काय पाहिजे, म्हणजे त्यांच्याकडनं आलेलं उत्तर ऐकलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की आमच्या गेलेल्या जवानांच्या कुटुंबासाठी अमुक पाहिजे किंवा काही कुठलीही गोष्ट मागितली नाही. ते म्हणाले आम्हाला शाळा चार बांधून द्या तुम्ही. म्हणजे ज्यांची मंडळी ही बर्फामध्ये इतक्या अगदी टोकाला कुठेतरी राहत असतात आणि त्यांची मुलं कुठेतरी, तर त्यांना चार शाळा पाहिजे. मिझोरम नाही, मेघालय, अरुणाचल आणि अजून दुसऱ्या दोन ठिकाणी, तर त्या चार शाळा बांधून द्यायच्या. त्या संदर्भात मगाशी मी राजाशी म्हटलं की राजा हे असं असं काहीतरी करायचंय, ज्यांना आपण करून टाकूया. पार्श्वभूमी सांगण्याची याच्यासाठी सांगितलं की त्याला वेळ लागत नाही, आपण करूया. मी करतो हा कधीच त्याच्या तोंडावरून शब्द येत नाही, आपण करूया. आणि तुझं हे आपण जे आहे ना ते खूप मोठं वाढणार आहे. बाकी सगळ्यांना पार्थिव होऊ दे, प्रत्येकाच्या पार्ट्यामध्ये सगळ्यांना टाकू दे.
तुम्हाला काय पाहिजे म्हणजे त्यांच्याकडनं आलेलं उत्तर ऐकलं तर तुम्हाला काय पाहिजे.